भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणीला 12 वर्ष एकमेकापासून दूर राहावं लागलं होतं, म्हणजेच 12 वर्ष हा विरह सहन करावा लागला होता. आणि हा विरह का बरं सहन करावा लागला होता याची सुंदर अशी कथा आज आपण जाणून घेणार आहोत. आजही बघा, गुजरातमध्ये द्वारकाधीश मंदिर आहे आणि पुढे 2 किलोमीटर अंतरावरती माता रुक्मिणीचं सुंदर असं मंदिर आहे, अतिशय सुंदर. तर बांधवांनो, याची सुंदर कथा आज आपण ऐकणार आहोत. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर बांधवांनो, यादवांचे कुलगुरू दुर्वासा ऋषी यांचा आश्रम बघा द्वारकेपासून पिडारा या स्थानी आहे बघा. आणि त्याच काळी बघा भगवंताच्या आणि माता रुक्मिणीच्या मनात आलं की दुर्वासा ऋषींना अतिथी सत्कार आणि सन्मान करावायचा. परंतु दुर्वासा ऋषी बघा हे फार रागीट होते, अतिशय रागीट. अहो, मोठमोठे राजा देवता त्यांना मोठ्या कार्यामध्ये पूजेमध्ये बोलवत नव्हते बघा. त्याचं कारण त्यांना पटकन राग यायचा आणि ते झटकन शाप देऊन टाकायचे बघा. त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणी प्रेम करत नव्हतं. परंतु भगवान श्रीकृष्ण हे दुर्वासा ऋषींच्यावर अफाट प्रेम करत होते. ऋषी दुर्वासा यांना अतिथी सत्कार करण्यासाठी बघा भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी स्वतः त्यांच्या आश्रमामध्ये गेले, त्यांना आमंत्रण दिलं. ऋषी दुर्वासांनी हे आमंत्रण स्वीकारलं, परंतु दोघांच्या पुढे एक शर्त ठेवली की ज्या रथातून तुम्ही मला घेऊन जाणार आहात त्या रथाला कुणी घोडा बघा हाकणार नाही, म्हणजे ओढणार नाही, किंवा कुठलाही प्राणी त्या रथाला ओढणार नाही, तर त्या रथाला ओढणार तुम्ही, म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी तो रथ ओढायचं असं दुर्वासा ऋषींनी सांगितलं. आणि भगवान श्रीकृष्णांनी ते आनंदानं मान्य केलं. ऋषी दुर्वासा रथावरती बसले, अखंड सृष्टीचा मालक भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी आनंदानं ते रथ ओढायला लागले. ठराविक अंतर पुढं गेल्यानंतर माता रुक्मिणी कंटाळली, तहान लागली, घशाला कोरड पडली. अहो, भगवंताची लाडकी राणी भगवंतानं ओळखलं आणि त्याच क्षणी भगवंताने आपला डाव्या पायाचा अंगठा दाबला आणि त्या ठिकाणी बघा नदीच तयार केली. एक नदी प्रकट झाली, खळखळ पाणी वाहू लागलं. आणि त्याच वेळेस बघा माता रुक्मिणींची चूक झाली की दुर्वासा ऋषींची परवानगी घेतली नाही. ही परवानगी न घेताच माता पटकन पाणी पिण्यासाठी गेली. हे सगळं दुर्वासा ऋषींनी पाहिलं. दुर्वासा ऋषींना राग आला आणि त्यांनी बघा माता रुक्मिणीला शाप दिला की तू 12 वर्ष भगवान श्रीकृष्णापासून दूर राहशील, तुला 12 वर्ष विरह सहन करावा लागेल. पुढे नंतर रुक्मिणी माता जंगलामध्ये गेली आणि त्या ठिकाणी बघा 12 वर्ष विष्णू देवांची कठोर अशी तपचर्या केली. आणि त्याच्यानंतर विष्णुदेव प्रसन्न झाले आणि रुक्मिणी मातेला त्या शापातून मुक्त केलं बघा. आणि आजही त्या ठिकाणी बघा जलदान करण्याची परंपरा चालू आहे. आणि बांधवांना त्यामुळेच बघा आजही गुजरातमध्ये द्वारकाधीश मंदिर आणि त्याच्यापासून 2 किलोमीटर अंतरावरती रुक्मिणी मातेचं सुंदर असं मंदिर आहे. तर बांधवांनो, आजही त्या ठिकाणी बघा ज्यावेळेला विवाह असतो भगवान श्रीकृष्णांचा आणि माता रुक्मिणीचा, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरापासून भव्य अशी वरात निघते आणि ही वरात माता रुक्मिणीच्या मंदिराच्या जवळ नेली जाते बघा. बांधवांनो, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब्स करा आणि बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ जो देवी देवतांचा आहे तो आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल. आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.